नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया आत्ताच्या घडीची बातमी। कोपरगाव तालुक्यातील धोत्रे या गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वादाच्या विषयी पोलिसांना तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या इसमास गाडीखाली चिरडून खून केला। यातील आरोपीचे गावातील श्रीराम चौकात बेकायदेशीर दारू विक्रीचे दुकान आहे। या दारू दुकानामुळे गावातील अनेक युवक व पुरुष व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले। गावात दारूबंदी व्हावी म्हणून ग्रामपंचायतीच्या बैठकीत दारू बैठकीचा ठराव करण्यात आला। यावेळी सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला पुरुषांनी वीरभद्र मंदिरात बैठक घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात निवेदन दिले। यात असे म्हटलंय की मौजे धोत्रे येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री केली जात असून त्यामुळे धोत्रे गावातील व पंचक्रोशीतील सभ्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। दारू पिऊन लोक इतरांना दमदाटी व तसेच धक्काबुक्की करतात, तरी सदर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असं अवैधरित्या चालू असणारे पंचक्रोशीतील दारूधंदे बंद न झाल्यास पोलीस स्टेशन कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला। या प्रसंगी गावातील महिला पुरुषांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गुरुजी, घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती। एखादा म्हणजे कुत्र मारलं तरी आपण त्याला तरी आपल्याला ते वेदना होत्या, याच्या अशी भयंकर घटना जी घडलेली। आणि गेल्या 10-20 वर्षापासून ते दारूचे धंदे चालू आहे। प्रत्येकजण मनामध्ये अशी घटना घडली का कुजबुजायचं का दारू बंद झाली पाहिजे, बंद झाली पाहिजे। परंतु आता जी अशी घटना घडल्यामुळं सगळ्यांचा एक आक्रोश तयार झाला। आक्रोश तयार झाल्यामुळं सगळ्या महिलांचे मला जो 4 दिवसापासून सारखे फोन चालू, गावातली दारूबंदी ही झालीच पाहिजे, त्याच्याकरता आज जो सगळे आमच्या गावातली महिला भगिनी त्याच्यानंतर पुरुष मंडळी जी जमा झालेली, दारूमुळं असंख्य कुटुंब बर्बाद झालेले। दर 2-3 दिवसाला कोणाच्या आम्हाला फोन येत्या, आज नवऱ्याने दारू पिऊन मला मारलं, आईचा फोन येतो, वर्ग आईला मारतो, असे जे प्रकार घरामध्ये चालू आहे। काही महिला अशा आहे का बाहेर सांगायला गेल्या तर परत त्यांना त्रास होतो घरामध्ये, काही बिचाऱ्या बाहेर सांगतीच नाही। आणि एवढं प्रमाण वाढलेलं आहे की म्हणजे रोडवरच बाजार मांडलेला आहे दारूचा, म्हणजे हा अतिरेक वाढत चालला। त्याच्यामुळे आता याचा कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे। आणि आम्ही कालच SP ला, IG ला, त्याच्यानंतर सगळे जेवढे डिपार्टमेंट आहे सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही डायरेक्ट मेल केलेला आहे। आणि सगळ्या गावकऱ्याच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला ताकीद देतो, आजपासून जर दारू बंद झाली नाही तर आम्ही त्यांच्या पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सगळे गावकरी महिला मंडळ उपोषणाला बसू। तेव्हा दारूबंदीच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही। तो समोरचा किती का तुरुंग का असलं तरी आमची तयारी त्याच्यासाठी। बस, धन्यवाद। त्रास देतो, एक वर्ष झोपा येत नाही मला, पोराला त्रास देतो, आम्हाला असं निस्तं अन्न पाणी खाऊ देत नाही। जशी माझी परिस्थिती आहे तसं माझ्या लोकांना दारू देतो, आम्हाला करून सोडले त्याला। आम्हाला अजून नवीन सुख नाही, 3 वर्षाचं होतं तसं आम्ही जीव लावलं, आता कितकं माझी परिस्थिती आहे काय सांगावं तुम्हाला। तुमची मागणी काय आहे? मागणी काय आहे तुमची? दारू बंद झाली पाहिजे। एक घटना झालेली कशामुळं? दारूमुळं झालेली आहे। निष्पाप व्यक्तीची हत्या झाली। आम्ही ज्या कुटुंबाच्या घरावर गेलो तेव्हा ती स्त्री तिचा इतका आत्मा तळतळ होता, वहीने काही करून आमची दारू बंद झाली पाहिजे। दारूमुळं माझा म्हणजे एक घरातला व्यक्ती गेला म्हणे, म्हणजे तिचं अंतकरण आम्हाला अशी व्यक्त झाली की तिच्याकडं पाहून डोळ्याला 2-2 धारण। मी तिला शब्दच दिला, म्हणलं आज गावामध्ये पूर्ण दारूबंदी झालीच पाहिजे, त्याच्यासाठी सगळ्या महिलांनी जमा झालं पाहिजे। का की दारू जर नसती तर त्या माणसाचा आज मृत्यू झाला नसता, किंवा फक्त दारूमुळं। दारू ही बंदी झालीच पाहिजे। सगळ्यांनी एकच उठाव करायचा की कोणी आता 14 वर्षाची मुलं 15 वर्षाची मुलं सुद्धा दारू प्यायला लागली, म्हणजे आज आपण नाही पण पुढच्या पिढीचा तरी आपण विचार केला पाहिजे। प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलाला संभाळते, पण बाहेर मुलगा काय करतो आपण कोणी पाहतो का? नाही। तर आज ही घटना झाल्यामुळं सगळ्यांनाच हळहळ झाली की खरंच काही नसताना म्हणजे माणसाचा प्राण गेला। ती हत्येवी अशी झाली की आपण कुत्र मरतो एखादा, अशी ती हत्या झाली। अशी कोणाची होऊ नये याच्यासाठी सगळ्या महिलांनी म्हणजे ठरावच द्या। आपल्या गावामध्ये दारू बंद झालीच पाहिजे। खरंच या दारूमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले। काय करू शकते एक स्त्री?
काहीच करू शकत नाही. नवराचा दारू पिऊन आला, दररोज तिच्या घरामध्ये कटकट होती आणि दररोज पैसा मागतो. तर ती व्यथा कोणाला सांगल, कोणाला सांग? पण समाजाने जर व्यथा त्या महिलाची जर ऐकली तर नक्कीच दारू बंद होईल. मी धोत्रे गावचे सदस्य असल्यामुळं मी सांगते की दारूबंदी झालीच पाहिजे. आणि आमच्या प्रत्येक महिलांना जो त्रास होतो ना तो दुसऱ्या कोणाला देऊ नये आणि गरिबावर अत्याचार न झाले पाहिजे. कारण की जे दारू पिऊन येतात ते दुसऱ्यांना त्रास देतात आणि स्वतः पण घेऊन जातात. आणि जर सरपंचांनी जर दारूबंद नाही केली तर ग्रामपंचायत समोर आम्ही उपोषण करू आणि सगळ्यांच महिला उपोषणाला बसतील ग्रामपंचायत कोपरगाव याच्यामध्ये तालुक्यामध्ये. आणि आमच्या गावच्या धोत्रे गावामध्ये पण ग्रामपंचायतमध्ये सगळ्या बाया येतील आणि सगळे हे करतील उपोषण. आणि सरपंचाला एकच विनंती की सरपंचांनी महिलांकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी पण सांगावं की दारू बंद झालीच पाहिजे आणि आम्ही कुलूप पण लावून घेऊ ग्रामपंचायतला. आणि कसं एवढे काम कार्यकर्ते जे सगळे कामं करतात तर एवढे काम केलंच पाहिजे आणि दारूबंदी झालीच पाहिजे जेणेकरून गरिबावर अन्याय न झाला पाहिजे. कसं एखाद्या याच्यासारखा त्रास दिल्यासारखं आहे. कसं आपण जर कुत्रे माणसं जसं चिरडतो तसं एका माणसाला चिरडून टाकलं आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि दारूवर काम बंद झाली पाहिजे. या दारूपासून स्त्रियांना भरपूर त्रास आहे. त्यांना खायला अन्न भेटत नाही, काय नाही. नवरे जर दारू पिऊन आले तर त्यांना मारतात, झोडतात. त्यांचे लहान लहान लेकरं बाळं राहतात. त्यांना काय करायला पाहिजे? ही दारू बंद झाली पाहिजे. या दारूपासून किती काय घात झालेली. ही दारू काय चांगली आहे का? हां, लेकरा बाळाला त्या बाईनं काय करायचं? कमवून आणायचे, दोन दोन रुपयाची मजुरी करायची, घरामध्ये आणायचं, त्यांना फेकजोक करायची, ते फेकून द्यायचं, लेकरा बाळाला खाऊ द्यायचं आणि तिला पण खाऊ द्यायचं. बायाला असं राहतं, कामधंदा करता दिवसभर, घरी आला की जीव धाकधूक धाकधूक पिऊन येत्या का काय येत्या. आणखीन पोरा बाळाला मार आणखीन म्हणजे बायाला आणखीन पस्ताव होतो. नाही राहा का नाही असं होतं घरात. बायाला पिऊन आल्यामुळं दररोज दारू विकणारी की त्या पैसे कमी त्या आणि जेला काही नाही ते असेच मरायचे काम होत्या. गरीबाला आणखीन चुराडा होतो गरीबाचा. हो काही आहे का त्याच्यामध्ये तथ्य राहिलं का? दारू दारू जर नसली तर बाया सुखत राहतील, सुखत खातील. दोन रुपये कमवून त्यांची त्या संसाराला काम येईल. आणि असं जर केलं तर मरून जातील तोंड वाचून. बाया मरतील आणि माणसाही मरतील. कोण फाशी घेतं, कोण औषध पितं, कोण जळून घेतं. हो काय आहे फायदा त्याच्यापासून? मग ती जर बंद झाली तर सुखात संसारात चालतील. लोकांचे नाही झाले तर मग काही नाही. आपल्या गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो निर्णय खरं पाहिलं तर याच्या आधीच व्हायला पाहिजे होता, परंतु उशिरा का होत नाही. तो निर्णय गावकऱ्यांनी मी घेतला आणि या निर्णयास गावातील माय मावल्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. दारूने चांगल्या चांगल्या प्रपंचाची होळी होती. आपण जर पाहिलं तर 10-10, 20-20 वर्ष वयाचे माणसं या जगाला सोडून गेले दारूमुळं आणि कित्येकाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. आता एक 2-3 दिवसापूर्वीचं एक उदाहरण आहे. असेच एक दारुडी व्यक्ती, म्हणजे पत्नी दिवसभर कामाला जाते, रोजाने जाते आणि हा घरी बसून दारू पिऊन रात्री 2-2 वाजेपर्यंत घरच्यांना त्रास देतो. काल परवाचीच घटना आहे. पत्नीला तर मारलंच मारलं, पण पत्नीबरोबर आजीला सुद्धा 2 लाथा घातल्या. म्हणजे याच्यापेक्षा नीच कृत्य कोणचं आहे अशी बनवली. दिवसभर काम करून जर संध्याकाळी जर 2-2 वाजेपर्यंत जर त्या महिलेला जागरण करायचं असलं तर याच्यापेक्षा अशी एक कोणती बाब आहे? आणि काही अशी बी आहे की कमी वाढले परंतु त्यांना दारू घेतल्याशिवाय जगणंच मुश्किल होतं. कारण वेळेवर जर दारू नाही घेतली तर थरक होते. मग त्याच्यासाठी ते टॉनिक म्हणून ती घ्यावं लागते तेव्हा पुढचं काम होतं अशी म्हणते. असं आणि येणारी पिढी जर अशी समजा दारूच्या आधीन जर झाली तर मला नाही वाटत बघ घर प्रपंच किंवा अशी पुढची पिढी चांगली घडल होती.